लाजवाब लाईट इफेक्ट्स, नयनरम्य रोषणाई आणि वाद्यवृद्धांचा तालबद्ध निनाद अशा वातावरणात शहर मध्यवर्ती बसवेश्वर महामंडळांतर्गत मिरवणुका काढण्यात आल्या. शहर मध्यवर्ती महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळाच्या अधिपत्याखाली विविध मंडळांनी मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात बसवजयंती निमित्त मिरवणूक काढली होती. शिवराज्य प्रतिष्ठान, बसवश्री प्रतिष्ठान, स्वराज्य प्रतिष्ठान, महाराज प्रतिष्ठान, भगवा रक्षक प्रतिष्ठान, बसवेश्वर मंडळ, महाकाल प्रतिष्ठान, स्वर्णलगी प्रतिष्ठान, बसव प्रतिष्ठान, दयावान ग्रुप, महात्मा बसवेश्वर बहुद्देशीय संस्था, पाणीवेस तालीम, कांचन फाउंडेशन, शिवबसव प्रतिष्ठान, भुसार गल्ली मालक, गणपती सामाजिक संस्था, बसव प्रभू युवा प्रतिष्ठान, शाहीर वस्ती मंडळ यांच्यासह जवळपास 15 अधिक मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग नोंदवला होता. भव्यदिव्य चित्राकर्षक देखावे, नयनरम्य रोषणाई, स्पेशल लाईट्स इफेक्ट्स आणि साऊंड सिस्टम्स, वाद्यवृंदासह विविध कलापथकं यंदाच्या मिरवणुकीचं वैशिष्ट्य ठरली. दरम्यान पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आणि पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री बसवमूर्तीचं पूजन करण्यात आले. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोटे, माजी आमदार शिवसेन पाटील, सुधीर खरटमल, नरेंद्र गंभीरे, सुदीप चाकोते, डॉक्टर किरण देशमुख, जगदीश पाटील, जन्मोत्सव महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण दर्गो पाटील, गणेश हिरेहब्बू, अप्पू यलशेट्टी, सागर हिरेहब्बू आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रचंड उत्साह, अलौकिक चैतन्य, विलक्षण आध्यात्मिक शक्ती, श्री बसवेश्वर महाराजांच्या जयघोषात निघालेल्या मिरवणुकीनं सर्वांच्या नजरा खिळवल्या. या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काटेकोर बंदोबस्त तैनात केला होता. मिरवणुकीमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला होता.